कार्तिकी एकादशीला पैठण नगरीमध्ये वारकरी भाविकांनी तब्बल 2 वर्षानंतर वारीचा आनंद लुटलाय. आज पहाटेपासूनच गोदावरीत स्नानासाठी भाविक येत होते. पैठण आणि अप्पे गावातही संत ज्ञानेश्वराचे मंदिर गर्दीने फुलून गेलं होतं. एसटी संपाचा वारीवर परिणाम झाला असला तरी मिळेल त्या वाहनाने हजारो वारकरी वारीसाठी पैठणसह अप्पे गावामध्ये दाखल झाले होते. भानुदास एकनाथाच्या गजऱ्याने पैठण नगरी दुमदुमली असून कोरोना काळात मंदिरासह एसटी बस सेवाही बंद होती. मंदिर सुरू झाल्यामुळे तब्बल 20 महिन्यानंतर भाविक पैठण कार्तिकी यात्रेला दाखल झाले होते. मंदिर परिसरातील व शहरातील व्यापाऱ्यांनी नव्या जोमाने प्रासादिक साहित्याची दुकाने, हॉटेल व व्यवसाय सुरू केली आहेत. वारीमुळे त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद पाहावयास मिळाला. कार्तिक वारीला येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता पैठण पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दादासाहेब घोडके, MCN News, पैठण.